जरा मी गंभीर आरोप केलेला आहे तर फडणवीसांनी मला जीवे बनण्याचा प्रयत्न केला म्हणून काय सांगत आहे? देवेंद्रजी महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि संयमी संस्कारमय नेते आहेत, ज्यांनी कधीही जातीपातीचा आणि जातीपातीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन हा 14 कोटीचा महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून सांभाळला. त्यांचं संपूर्ण जीवन पारदर्शी आहे आणि अशा व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीनं घाणेरड्या शब्दामध्ये अश्लील शब्दामध्ये देवेंद्रजींच्या जातीवरनं ब्राह्मण शब्दावरनं ब्राह्मण जातीवर ज्या पद्धतीनं अश्लील शब्दामध्ये जरांगेकडनं टीका करण्यात आली, खरं तर हा महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. हा महाराष्ट्र संस्कारमय महाराष्ट्र आहे. काय चूक आहे देवेंद्रजींची? 2014 ते 2019 मुख्यमंत्री असताना रात्र जागून देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं, साक्षीदार आम्ही आहोत. 40 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी आरक्षण दिले नाही, त्यांना एक शब्द बोलत नाही. देवेंद्रजींनी आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने आरक्षण घालवलं, त्याबद्दल जरांगे पाटील एकदा बोलत नाही. आणि खरं तर पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं, EWS आरक्षण वेगळं आहे आणि मराठा समाजाला मोठा न्याय मिळाला. इतकं असूनही केवळ सागर बंगल्यावरचे फडणवीस या पद्धतीने टार्गेट केल्या जातात, जातीवरनं टार्गेट केल्या जातात. खरं तर आम्ही या बाबीचा निषेध करतो. मी दुपारपासून या महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेतृत्वाचे मला मराठा समाजाचे खूप नेत्याचे मला फोन आले, ही कृती आम्हाला पटण्यालायक नाही आहे, ही कृती काही योग्य नाही आहे. देवेंद्रजीच्या सारख्या संस्कारमय व्यक्तिमत्वावर संयमी व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचे आरोप, अशा पद्धतीची घाणेरडीची टीका, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य हे काही कुणाला मान्य नाही आहे आणि मराठा समाजही हे सहन करणार नाही. मराठा समाज संयमी आहेत. आम्ही बघितल्या, लाख मोर्चे निघाले, एक लाख मराठा मोर्चे बघितले, कधी असा संयम सुटला नाही. आणि ज्या पद्धतीनं आज संयम सोडण्यात आला, ज्या पद्धतीने देवेंद्रजीवर जीवे मारण्याचा आरोप लावण्यात आला, देवेंद्रजी हे कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही. देवेंद्रजी असे नेते आहेत की जरांगेंना पहिल्या दिवशीपासून पोलीस प्रोटेक्शन देण्याचं, इतक्या मोठ्या मुंबईपर्यंत येतपर्यंत त्यांच्या जीवाचं रक्षण करणे, त्यांचं एक बाबीवर लक्ष देणे, त्यांना कुठली इजा होऊ नये, त्यांच्या आरक्षणाला कुठलंही गालबोट लागू नये, हे देवेंद्रजींनी केलं आहे. आणि होय, पहिला लाठीचार्जमध्ये त्यांनी माफी मागितली याचा अर्थ असा नाही आहे. शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माफी मागावी लागतं म्हणून मागितली आहे. पण देवेंद्रजींनी पूर्ण वेळ जरांगेची काळजी घेतली आहे, जरांगेबद्दल पूर्ण सुरक्षा दिली आहे, जरांगेला मुंबईपर्यंत सुरक्षा दिली, आताही जरांगेंना गृह खातं सुरक्षा देते आहे, जे गृहमंत्री देवेंद्रजी आहे. आणि त्याच्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे, खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या करता भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला. पण मला या ठिकाणी वाईट वाटतं, 40 वर्ष ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही, पण जाती पातीच्या नावानं राजकारण करून त्यांच्या ब्राह्मण जातीवर आज टीका करण्यात आली, त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधी सहन करू शकत नाही. देवेंद्रजीच्या मागे या महाराष्ट्रातला कडेकोड बंदोबस्त असलेला भारतीय जनता पार्टीचा बूथवरचा राज्यापर्यंतचा मोठा मोठे कार्यकर्ते उभे आहेत आणि त्यामुळं ही कृती सहन करण्यापलीकडची आहे. आम्ही हे सहन करणार नाही. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीशी देवेंद्रजीच्या पाठीशी उभी आहे आणि या पद्धतीच्या वक्तृत्वाचं आम्ही कुठेही समर्थन होऊ देणार नाही. आणि कुणी जर या पद्धतीने पुन्हा वागलं तर भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच पद्धतीने वागेल. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाही OBC आरक्षण काढू नये, या भूमिकेला पूर्ण समर्थन आहे. आणि मराठा समाज महाराष्ट्राचा सुद्धा इतका सुसंस्कृत आहे, संयमी आहे, की कधी ते जरांगेच्या वापरलेल्या शब्दाच्या पाठीशी राहणार नाही. जरांगेनं ज्या पद्धतीने
माननीय देवेंद्रजीचा अपमान केला, मराठा समाजाचा कुठल्याही पक्षाचा नेता या बाबीला समर्थन करू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं जे राजकारण गढूळ करताय याचे बोलवते धनी कोण आहेत, या बोलवत्या धन्यांनाही माझी या ठिकाणी सूचना आहे की या पद्धतीचं घाणेरडं राजकारण हे संस्कारमय महाराष्ट्रामध्ये करू नका। खरं तर हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला गालबोट लावू नका आणि देवेंद्रजीच्या सारख्या एक चांगल्या व्यक्तिमत्वाला या पद्धतीने जर तुम्ही पुन्हा एकदा जर असं डिवटलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, सर्व समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, एवढं त्या ठिकाणी मला सांगायचं आहे। देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट केलं जातं, काय नेमकं वाटते त्यांनी, त्यांच्यावर वारंवार त्यांच्या नावाने थेट आरोप का होत आहे? देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं, ते माग 40 वर्ष ज्यांना जे पटलं नाही ते आरक्षण देवेंद्रजींनी दिलं, देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण हे टिकू शकले नाही हे दुःख त्यांना आहे, त्यांना असं वाटतं मराठा आरक्षणामध्ये आम्ही काहीच केलं नाही आणि देवेंद्रजींनी आपलं आयुष्य मराठा आरक्षणाकरता दिलं, त्यांनी मराठा आरक्षण दिलं आणि पुन्हा एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी पुन्हा हे आरक्षण दिलं, जे टिकणारं आरक्षण दिलं आणि म्हणून आणि ओबीसीचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं, हे काही लोकांच्या पोटात दुखत आहे, काही नेत्यांच्या पोटात दुखतो आहे, जे विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पोटात दुखत आहे। खरं तर हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये हे असे कृत्य करतायत आणि त्यामुळं देवेंद्रजींनी मराठा समाजाला पूर्ण पाठबळ दिलं, देवेंद्रजींनी शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये पूर्ण पाठबळ दिलं, देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं 2014 ते 2019 मध्ये दिलं आणि आता एकनाथ शिंदेजींनी जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मदत केली आणि संपूर्ण विधानली आणि संपूर्ण विधानमंडळाने मदत केली, पण विधानमंडळाच्या बाहेर असणारे जे लोक आहेत जे पुन्हा कधी सत्तेमध्ये येणार नाही ते लोक आता समाजाला या ठिकाणी बिघडवण्याचं काम करताय, पण मराठा समाज सुसंस्कृत आहे, मराठा समाजाला कळत आहे की राजकारण कुठं चाललं आहे, मराठा समाजाला न्याय भेटत असताना या ठिकाणी ही आगपाकड करणं ही काही योग्य नाही असं मला वाटतं आणि त्यामुळं जाणीवपूर्वक देवेंद्रजीला टार्गेट करण्यात येत आहे। जरांगे पाटील मुंबईकडे सागर बंगल्यावर जाणार असं सांगून ते नाही, सागर बंगला कशा करता, काय बिघडवलं सागर बंगल्यावर, नाही काय चूक आहे सागर बंगल्याची, काय चूक आहे देवेंद्र फडणवीसांची, काय चूक आहे त्या सुसंस्कारमय माणसाची, काय चूक आहे त्या सुसंस्कृत माणसाची? अरे चूक तर आहे, ज्यांनी 40 वर्ष मराठा समाजाचे मत घेतले त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही, चूक तर आहे त्या उद्धव ठाकरेंची ज्यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही त्यांची चूक आहे, त्यांच्या घरावर तुम्ही जा ना, जायचं असेल तर शरद पवारांच्या बंगल्यावर जा, जायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या बंगल्यावर जा, देवेंद्र फडणवीस कशा करता, कशा करता ब्राह्मण जात काढताय, कशा करता तुम्ही त्यांना डिवसताय, कशा करता त्यांनी काय चूक केली आहे? देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाकरता अहोरात्र काम केलं आहे हे मराठा समाजाला माहीत आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य जे त्या ठिकाणी टीव्ही सुद्धा दाखवू शकत नाही, मीडिया सुद्धा दाखवू शकत नाही असे वक्तव्य करून या संस्कार महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम सुरू केलं आहे। चुकीचं आहे, देवेंद्रजीच्या स्वभावात ह्या बाबी नाही आहेत, मी त्यांच्या 32 वर्षापासून त्यांना ओळखतो आहे, देवेंद्रजी उलट जीव कसा वाचेल, मनोज जरांगेंना पूर्ण ताकदीने सिक्युरिटी दिल्यापासून त्यांना प्रत्येक बाबीचं संरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं, गृहमंत्री म्हणून केलं आणि त्यांच्यावर या पद्धतीने आरोप करणे, निष्कलंक माणसावर आरोप करणे हे काही आम्हाला मान्य नाही आहे। खरं तर हा प्रचंड वाईट दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि हे या महाराष्ट्राला दुखवणारे वक्तव्य जरांगेंनी केले आहे। पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख राहिलेली आहे, अशा वेळेस जातीपातीच्या याच्यातून आरक्षणाला धरून जातीपातीला आरोप करणे हे कितपत योग्य वाटतं, कुठेतरी जाणीवपूर्वक असे आरोप होत आहेत? देवेंद्रजींची जात काढणे त्यांनी काही ते लहान होणार नाही, देवेंद्रजी आरोप करणे त्यांनी काही ते लहान होणार नाही, त्यांची उंची कमी होणार नाही, पण जरांगेंचं वक्तव्य हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे, मराठा समाज सुद्धा या बाजूने कधी जाऊ शकत नाही, मराठा समाज सुद्धा या ठिकाणी देवेंद्रजीबद्दल असे अश्लील शब्द खपून घेणार नाही, मराठा समाजात सकाळपासून मी माझे फोन येत आहे, मराठा समाज अशा भाषेला अशा वक्तत्वाला कधी मदत करू शकणार नाही, मराठा समाज सुसंस्कृत आहे आणि त्यामुळं देवेंद्रजीबद्दल जे काही बोलले ते या महाराष्ट्राला मान्य नाही आहे। प्रश्न काय ते सरकार बघेल, पण या पद्धतीनं एखाद्या नेतृत्वावर आमच्या नेत्यावर या पद्धतीने
टीव्ही सुद्धा दाखवू शकत नाही, मीडिया सुद्धा दाखवू शकत नाही, शब्द अशा पद्धतीच्या घरापर्यंत, परिवारापर्यंत, समाजापर्यंत, ब्राह्मण समाजापर्यंत या पद्धतीने शब्द काढणे हे या महाराष्ट्र मराठा समाजाला मान्य नाही आणि ओबीसी समाजाला मान्य नाही, 18 पगड जातीलाही मान्य नाही, मागासवर्गीयाला माहीत मान्य नाही आणि शेड्यूल ट्राईबलाही मान्य नाही, या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मान्यच नाही आहे जे जरांगे आज बोलले ते. हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला संस्कारापासून दूर बोलल्या गेलं आहे ते आम्हाला मान्य नाही. मुख्यमंत्र्यांना नाही, आम्ही एकच सांगतो, आमचं नेतृत्व देवेंद्रजी आहेत, त्यांच्याबद्दलच्या कुठल्याही पद्धतीचे अश्लील वक्तव्य भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही.